उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या आमदारांची ॲलर्जी आहे का असा प्रश्न उपस्थित करीत पुण्याच्या प्रश्नांच्या संदर्भात आयोजित बैठकीला न बोलवून राजकारण करत असल्याची टीका शिवसेनेच्या संपर्क नेत्या आमदार डॉ नीलम गोरे यांनी केली. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पालिका आयुक्तांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची खास बैठक मुंबईत बोलावली होती. या बैठकीला पुणे पालिकेच्या महापौर वैशाली बनकर, सभागृह नेते सुभाष जगताप व स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह पिंपरी चिंचवड मधील आमदारांना बोलवण्यात आले होते. मात्र पुण्यातील आमदारांना या बैठकीचे कोणतेही निमंत्रण नव्हते. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना गोरे म्हणाल्या, दोन्ही शहरांचे प्रश्न एकमेकांशी निगडीत आहेत, मात्र पिंपरी चिंचवड मधील आमदारांना बैठकीला बोलवण्यात आले. मग पुण्यातील आमदारांची पवार यांना ॲलर्जी आहे का? या बैठकीला खासदार, आमदार आणि गटनेत्यांनाही बोलवायला पाहिजे. अधिवेशनात शहराचे प्रश्न सुटत नाहीत असं सांगून त्या म्हणाल्या, सरकारचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे, त्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. आणि सर्व आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना पुणे महानगरपालिकेच्या महापौर आयुक्त आणि सर्व पक्षांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलं आहे आणि त्याच्यामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कला दालन उभारण्याचा जो संकल्प होता त्याच्यासाठी आज स्थायी समितीने आर्थिक तरतूद केलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने याबद्दलचा संपूर्ण आराखडा तयार केलेला आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की पुढच्या एक वर्षामध्ये हे पूर्णत्वाला जाईल. तर सोपवत नाही, त्यांच्या माध्यमातून त्याचं भूमिपूजन केलं जाईल आणि चांगल्या प्रकारे कलाकारांना एक कायमच्या स्वरूपी स्मृती राहील, त्यांच्या कलेला उजाळा मिळेल आणि त्याचबरोबर साहेबांचं जे व्यंगचित्रांच्या बद्दलचं आवड होती तीसुद्धा पुणेकरांना पुनर्भेट करता येईल. आपल्यामार्फत माझी पुणेकरांना असं आवाहन आहे की अनेक वेळेला शिवसेना प्रमुख पुण्यात आलेले आहेत, कार्यक्रमात आलेले आहेत, अलका टॉकीज चौकात साहेबांच्या सभा झालेल्या आहेत, तर या सभांच्या वेळेचे काही ओरिजिनल फोटो अनेक लोकांच्याकडे असण्याची शक्यता आहे. तर ती छायाचित्र जर का मिळाली तर त्याचा देखील संग्रह आम्हाला पुणेकर आणि शिवसेना प्रमुख अशा प्रकारे एक तिकडे भागाकार असलं तरीसुद्धा पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे मात्र संपूर्ण काँग्रेस आणि राष्ट्रवादी फुटीनं त्यांनी उपस्थित केले.